हॅलो फ्रेंड्स, मी अजय पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही जात आहेत कोल्हापुराजवळील पन्हाळा या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी, कारण इथे भरला आहे काजव्यांचा महोत्सव, म्हणजेच काजवा महोत्सव। आम्ही आज जायचं आहे पन्हाळा ठिकाणी, पन्हाळा या गडासाठी भेट देण्यासाठी। पण यावेळी आम्ही जायचं आहे रात्रीच्या वेळी, कारण की काजवा महोत्सव चालू आहे। हा काजवा महोत्सव पाहण्यासाठी आम्ही आता जायचं आहे। पन्हाळा हे कोल्हापुरातील एक थंड हवेचे ठिकाण आहे। जून महिन्याच्या एंडिंगला, म्हणजेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी, इथे मोठ्या प्रमाणात काजवे एकत्र येतात। सर्वप्रथम तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सो गाईज, आम्ही आता पन्हाळ्यावर पोचलो आहे आणि तीन दरवाज्याच्या जवळ आम्ही आता आहे। हा तीन दरवाजाचा एरिया आहे पन्हाळ्यावर, आणि इथून खाली दिसते संजीवन कॉलेज, आणि त्याच्याबरोबर पलीकडल्या साईडला थोडा जंगल एरिया आहे। त्या ठिकाणी आपल्याला काजवे बघायला मिळतील असं इथल्या माझ्या स्थानिक मित्रांनी सांगितलं आहे। अजून एक स्पॉट आहे तबक उद्यान, या ठिकाणसुद्धा काजवे बघायला मिळतील। सो एक थोड्या वेळातच आम्ही तिथे जाणार आहे, अजून अंधार पडलेला नाही पूर्णपणे। अंधार पडल्यावरती आम्ही तीन दरवाज्यातून खाली उतरलो आणि सोमवार पेठेच्या दिशेने गेलो। तर पाहता साईडला खूप मोठे काजव्यांचे थवीच्या थवी पाहायला मिळाले, परंतु शक्य होईल तेवढे आम्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला। काजवे दिसण्याचा पिरियड 1 जून ते 20 जूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो, पण याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात काजवे आपल्याला दाजीपूरच्या अभयारण्यामध्ये पाहायला मिळतात। आपल्याला पन्हाळ्यावर जाणे सोयीस्कर ठरेल। संध्याकाळी परत येऊन आम्ही कोल्हापुरात जेवणे पसंत केले।